शिरोळ हातकणंगले तालुक्यासह कर्नाटकातील मंदिरांमध्ये डल्ला मारणाऱ्या सहा, सहा जणांच्या मुसक्या आवळण्यात कुरुंदवाड पोलिसांना यश आलंय त्यांच्याकडून सोन्या चांदीचे दागिने वस्तू आणि दुचाकी असा सुमारे साडे तेरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड खिद्रापूर बस्तवाड निमशिरगाव दानोळी भेंडवडे मिणसे किणी रांगोळी कबनूर इथल्या जैन मंदिरासह कर्नाटकातील एकसंबा इथल्या ज्योतिर्लिंग मंदिरात झालेल्या चोऱ्यांचा छडा लावण्यात कुरुंदवाड पोलिसांना यश आलंय खिद्रापुरातील जैन मंदिरात दुसऱ्यांदा चोरी झाल्यानंतर कुरुंदवाड पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीनं एका चोरट्याला पकडलं त्याच्याकडील चौकशीत आणखी पाच जणांची नावं निष्पन्न झाली तसंच टोळीनं विविध ठिकाणी केलेल्या के चोऱ्यांची कबुली दिली चोरट्यांच्या या आंतरराज्य टोळीतील इचलकरंजीतील रामा कोरवे संदीप जामदार अनिल चौगुले कबनूरमधील दीपक दमाने कोंडिग्रेतील राहुल कांबळे यांच्यासह सराफ व्यावसायिक शामराव काळुंगे याला अटक करण्यात आली आहे या टोळीनं चोरीच्या अकरा गुन्ह्यांची कबुली दिली असून त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता आहे डीवायएसपी बी बी महामुनी पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास आडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अनिल चव्हाण पोलीस नाईक प्रकाश हंकारे संतोष साबळे आसिफ शिराजभाई प्रवीण मोहिते सागर खाडे नागेश केरीपाळे सचिन पुजारी यांनी या टोळीला जेरबंद केलं आहे